नवापूर तालुक्यातील बिनमांजरे व बंदारफळी येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले. यात वादळामुळे 10 ते 12 घरांचं छत उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. नवापूर तालुक्यातील बिलमांजरे भवरे व बंदारफळी येथे दुपारी 4 ते 5 वयाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं मोठं नुकसान या भागात झालं आहे. यात वादळी वाऱ्यासह 10 ते 12 घरांचं छप्पर उडून नुकसान झालं आहे. त्याप्रमाणे शेतपिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजते. तालुक्यातील काही भागात पाऊस तर काही भागात पाऊस नाही अशी परिस्थिती पाहावयास मिळाली. नवापूर शहरातही रिमझिम पाऊस बरसला. एकूण वातावरणात गारवा तर काहीसा उकाडा निर्माण झाला होता. नवापूर तालुक्यात सोसायट्याचा वारासह पावसानं तुरळक हजेरी लावली असून तालुक्यातील बिलमांजरे येथे 7 घरांचे पत्रे उडून पडझड झाली आहे. विजेंचे 40 खांब पडले असून यात सरलाबाई ज्येष्ठ गावित यांचे पूर्ण घर, दारुप्पा गावित यांचे अर्धे घर, चंद्रिका रेडत्या कोतवाल पूर्ण घर, जे के नुरजी कोतवाल यांच्या घरावर लाईटचा पोल पडून पडझड झाली आहे. वन्या बोग्या कोतवाल यांचे पूर्ण घर, शैलाबाई कोतवाल यांचे पूर्ण घर, आत्या इसरिया नाईक यांचे पूर्ण घर यांच्यासह असंख्य घरांचं नुकसान झालं आहे. कोणीही ग्रामस्थ जखमी झाले नसून अशी माहिती बिलमांजरे गावाच्या सरपंच बाबल्या गावित यांनी दिली आहे. तसेच बंदारफळी येथे बालाजी नंद गावित, सुरेश बालाजी गावित यांचे घरांचे पत्रे उडून गेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. अनेक घरांचे पत्रे उडाल्यानं घरातील अन्नधान्य पाण्यात वाहून गेले आहे. तर गारपीटमुळे कौलारू घरांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. संपूर्ण तालुक्यात दुपारनंतर उकाड्यानं परिसरातील नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी शहरात आलेल्या रिमझिम पावसानं लोकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच भवरे बिलमांजरे या गावात सकाळपासूनच वीज अभियंता राजपूतसह वीज कर्मचारी पोल बसविण्याचे काम युद्धपातळीवर करीत होते. घटनास्थळी तलाठी प्रीतम गावित व विनायक गावित यांनी पंचनामा केला. अरे मी वितरण कंपनीमध्ये जुनियर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. काल झालेल्या वादळी पावसामुळे काल आमच्या कंपनीचे जवळपास 40 पोलचे नुकसान झालेले आहे. गावठाण आणि विद्युत असे जवळपास 4 ते 5 गावं हे विद्युत लाईनमुळे बंद आहेत. तर आम्ही आज सकाळी 7 वाजेपासून युद्धपातळीवर हे माणसं सांगून सध्या पूर्ववत स्थिती करण्याचा प्रयत्न करत आहे. जवळपास 24 तासामध्ये हे विद्युत वाहिनी सुरळीत होऊन जाईल, सप्लाय चालू होऊन जाईल. MDTV साठी जनक दलालचं प्रेमेंद्र पाटील, नवापूर. MDTV न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.